मुख्यमंत्री म्हणून कल्याण सिंगजींची कारकीर्द ही प्रचंड गाजली आहे. ते दोन वेळा मुख्यमंत्री होते पण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये कारण आपल्याला माहिती आहे की तो एक काळ आपण बघितला होता की ज्यावेळी विशेषतः उत्तर भारतामध्ये मग उत्तर प्रदेश असेल किंवा संयुक्त उत्तर प्रदेश असेल संयुक्त बिहार असेल या सगळ्या भागामध्ये मध्य प्रदेशपासून पलीकडे वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी तिथे शोषण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्ण अभाव अशा प्रकारची अवस्था एक असा काळ आपण बघितला. पण त्यातनं उत्तर प्रदेशाला पहिल्यांदा बाहेर जर कोणी काढलं असेल तर ते कल्याण सिंगजींनी काढलं. जेवढे अपराधी होते ठोकून ठोकून सगळ्यांना जेलमध्ये टाकलं आणि सांगितलं खबरदार गरिबाला त्रास द्याल तर मी तुम्हाला सोडणार नाही. आजही लोक आठवण काढतात की कल्याण सिंगजींच्या काळामध्ये जी कायदा सुव्यवस्था उत्तर प्रदेशामध्ये आम्ही बघितली ती अत्यंत वेगळ्या प्रकारची होती आणि आधीच्या पार्श्वभूमीवर ती खऱ्या अर्थानं एक परिवर्तन करणारी होती. आजही आपण बघतोय योगीजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा उत्तर प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था परत आली आहे. पण याची सुरुवात आणि मुहूर्तमेढ जर कोणी केली असेल तर ती कल्याण सिंगजींनी केली.